रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे, त्या जगण्याला किंमत आहे. हा चंद्र आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा तसा राहणार आहे. पुढे जाऊन सांगा, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग राहणार आहे. हे का मग हे जाऊन नेऊ दे का, बाकी सगळं गेलं तरी चालेल, हे जाऊ दे, ह्याच्यातले हे दिसतंय असं, पण हे नका ठेवा, हे लय खोडीचं आहे. याला इथून वर पाच जण इंद्रिय आहेत, इथून खाली पाच आहेत, पाच पाच दहा, सगळ्यात सज्जनगडी हा नाक, इनामदार नंबर एक, त्याच्यापेक्षा सज्जन हा, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लय डेंजर. आता पुन्हा नीट ऐका, इथून वर किती जण आहे, पाच, आणि त्या पाच जणांना पाच गोष्टी आवडतात. याला गंध आवडतो, याला गंध लय आवडतो, हा याला शब्द आवडतो, याला स्पर्श आवडतो, स्पर्श लय आवडतो, याला याला स्पर्श आवडतो, याला गंध आवडतो, याला गोडच आवडत, पण याला रूप आवडतो, रूप. हा गडीले कठीण आहे एकटा, याला रूप आवडत, रूप. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकच, तरी माणसं अशी पाहतात, प्लॅस्टिकची एक आहे हाती आहे. हा गड्याला रूप आवडत, हा गडी लय डेंजर आहे महाराज, एकटा. ए बरं, ह्या असं खोडीच आहे, ए हा जर एका जागेवर भरायला ना, हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतोय. आणि याचा असं वैशिष्ट्य, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला काम आला ती. आणि ही सगळी हलकट याचा ऐका, त्या गडी लय डेंजर. हा निघाला फिरायला अख्खं, हा होताच बरोबर, यानं पाहिली कलौरी, याला आवडलीच बा, यानं लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हण म्हणलं मेसेज कर, मेसेज कर, मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल, हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, ह्याच्या नव्हता बॅलन्स, यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावना पाहिला ना असा रॅटावाला धरून, पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावाला. आणि ह्या मार खाण्याच्या चुळीचा खलनायक कोण, डेंजर गडी हा. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू प्याता येत नाही. दारू प्याताना डोळे झाकावाच लागतात, कारण हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. पण पिणारा नालायक असल्यामुळे याला झाकीतून तिला आत लुटतो, म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो, बा मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याला जॉईंट फुटाण्याची गाडी कामून ठेवावं लागते. ही गडी डेंजर आहे, याला रूपात गुतवा, याला रूपात गुतवा, याला गंधात गुडवा, याला शब्दात गुतवा, आणि हे सलीज चांगल्यासाठी वापरा. या जगच्या साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या सभेत याला चांगलं वापरा, पैशाचा वापर योग्य करा. कुणीकडे पैसा, मुलीच्या लग्नाला फटकेच 40,000 अन्नवर देव बाहेर, बाहेर नवर देव, ठाय 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 ठाय, ते नवर देव उडे हाणायचे, त्याला वाटलं शांतबाई आली, बाकीचे म्हणले फटाकेत, म्हणजे कामात गेले का पाण्यात गेले का काम आले. आज 80% लोकांचा पैसा असा भोगत चाललाय, कशात हे पैसे घालायचे साधं. आता हे बिचारे नि पहा, चांगल्या कामात पैसे घाला, आज एवढे लोक कीर्तनाला आणली, एवढा लोक समाज 2 तास बसला, असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा, असे उद्या एकानं पुढं शिट्टी आणली, माग हवा गेली हो, शड्डी बी जी नव्हती पण दाडकन उपसली. पैसा चांगल्या कामात गेला, आणि कधी सांगून ठेवतो, पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस, आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आहे का नाही, मग आता लग्नपत्रिका छापायची काय करायची,
एका मिनटात उभ्या महाराष्ट्राला कळ ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. साडेतीनशे नावं छापितो ना उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो. आणि ज्याचे ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला त्याचीच सापडा ना अजून. हे बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते. आता ते पिशवे केल्यात. आता पिशवे लोक फुटतीच नाही. आता लोक वाईटागले पिशव्याच फेकून आणतात लोक लपड्याचे लग्न कशात आहे पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगता साहेबांच्या अभिष्टतेत त्यांना सगळ्या लोकांना पंगती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबलानं घालायला लागले ठीक आहे पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली पैशाचा वापर झालाय. लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला. दणकून घाला हे बंगार काम करू नका. उभ्यानं ते वरात नाला एक ताटली हातात घेत भात या कान फड भात एकाला भातच सापडा ना. ते ताटलीच घेऊन घरी गेला मरू दे म्हणला ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना. तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणलं उडत गेलं लग्न. दणकून वाडीच आपण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न कुटीचं आणि यावाडी गुलाबजाम. पूर्वी गुलाबजाम तरी गोल होता आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजांबू आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला त्याच्या नागपुरीत कुठला गुलाबजांबू त्याच्या पाठीत बुक्का आला नाही तर मेलं होतं म्हाताऱ्या पण काही करीत बसायचं आपलं येण्या. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35 ला. तो आता 99 ला झाला ना तर 35 ला तो आता पाहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बर फुल बरसा मध्ये एकदम शांतता जस प्रेत पेटवायचा आहे. बर फुल बरसा मेरो मी भूबाया जमलं का नाही. तो मै बुब चालू तो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकत. अरे बाटलीची बुच टाका ब्यावडं येते. ते मरणाची क्वाटरी बेत आणि त्याला का आला फुलं. नाही 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 हे देवा पंडरंगा मायबापा पंढरीनाथ सगळं माझं केलं तरी चालेल. नको जाऊ देव भंगा गात्र माझे पांडुरंगा. गात्र म्हणजे इंद्रिय. मग इंद्रिय कशाला ठेव. कथेची सामुग्री देवसनावरी. कीर्तन करण्यासाठी हात टाळी वाजवा. हात भजन करण्यासाठी टाळी वाजवण्यासाठी हात ठेव. तीर्थयात्रा करण्यासाठी पाय ठेव. रूप पाहण्यासाठी डोळे ठेव. आणि कीर्तन ऐकण्यासाठी कान ठेव. देह अवसनावरी नको जाऊ देव भंगा गात्र माझे पांडुरंगा. म्हणून ह्या सगळे नगरसेवक मंडळी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप भारतनाना चोखंडे दिनेश भिंताडे चंद्रकांत हिवरकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक जगताप साहेबांच्या परिवाराला उदंड आयुष्य देव. गायकवादक गुणीजन माईक सिस्टीम कीर्तनात बसलेली माणसं 2 तास मायापुढे बसून झाले. तुम्हाला कशाची आठवण आली का. महास्वर्ग आहे.
हा मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रघुबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली उठाता उठा अकरा वाजे उठा जाताना पपली चपला पोरण्या महिला मंडळ झोपलेले ना तू आपलेच न्या अभंगातला पहिला मुद्दा संपला. हा अभंग तुकाराम महाराजांचा एक. आता इकडे येणार आहे थोडा वेळ स्टॉप करा, तिथून कोणी येऊ नका. तुम्ही तिथे बसलेले खाली बसा, तिथंच बसा खाली. हा आता इकडे पुढे यायचं बंद करा. मीच येतो पुढं. विढाल 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 काय होत म्हणजे आता विक्षेप ना करू. मग ते जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही. काही अभंग विनंती आहेत, काही अभंग उपदेश आहेत, काही अभंग मागणी आहेत. पण आजचा जो अभंग आहे हा अभंग तुकोबरायचा आहे. कडवे चार आहेत पण विनंती आहे, प्रार्थना आहे. उपदेश वेगळा आहे, विनंती वेगळी आहे. ए बस घाल दिला. ए विनंती वेगळी आहे, तिकडं लक्ष देऊ. ए विनंती वेगळी आहे, प्रार्थना वेगळी आहे आणि उपदेश वेगळा आहे. उदाहरणार्थ आता तरी पुढे हाची दोष उपदेश आहे. क्षणक्षणी हाची आपला तो एक देव करून घ्या. उपदेश आहे क्षणक्षणी हाची करा विचार. उपदेश आहे पण आजचा जो अभंग आहे हा विनंती आहे, विनंती आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही तर मी यायचं नाही. इथं काही लय दिवस राहायचं नाही. सगळ्याची गॅरंटी, याची काय गॅरंटी, याची काय गॅरंटी? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला. आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला गेला, सगळ्याची गॅरंटी, याची काय गॅरंटी? इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बल्ब आला म्हणतो किती दिवस वापर बदलून देईल. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, विकणाऱ्याची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाऱ्याची गॅरंटी काय? बसवायला गेला व्होल्टरमध्ये व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. एक वाक्य सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. आयुष्यामध्ये एक संघ आपण काही आणलं नाही, जाताना आपल्याला काही न्यायचं नाही. मग आयुष्यामध्ये चिंता करायचं काही कारणच नाही. सरळ उत्तर सांगू, उत्पत्ती देव आहे, स्थिती ही देव आहे आणि लयही देवच आहे. पुरावा आहे का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. चिंता करायची नाही. आणि आपल्या डोक्याची केस आपल्या डोळ्याचे खत पिकली, काय केलं आपण? तू जर लय श्रीमंत आहे तर का मोर्चा काढला नाही एखादा? केस का पिकली? अमरण उपोषण. तू मेला तरी केस परत फुटणार नाहीत. वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. नॅचरल थिंग चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही, घबरायचं. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. एक न्हावी ठेव महिन्यानं चाल, पण पहिली नाहीत. दात पडले ना पडले दररोज सोन्याचा बसव, तुले लखपती येत. पण नॅचरल थिंग चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे ते सावळ्या माणसानं कधीच मेकअप करण्याचा नालायकपणा करायचा नाही, करायचाच नाही. सावळ्या माणसानं पावडर लावायची काय करत? तू सावळा आहेस ना, मग तू पावडर मध्ये जरी मुंडक गुतून झोपला सावळाच. मग तू मेकअप करायची नाही, त्याऐवजी तू एखादा चांगला पदार्थ रोज खात जाय का, जेणेकरून दोन त्या जीवन जास्त जगशील. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. पुरावा आहे का? नववाचा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले. बस चिंता करायची नाही. आपण येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही.
चिंता करायची काय काम नाही, चिंताच करायची असली तर आपल्या हातात काय काय आपल्या हातात. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, सगळे शोध लागले, मंगळावर लोक जाऊन आले, पाणी घेऊन आले, मग रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? साखर कारखाना काढणारा साखर सम्राट झाला, शाळा काढणारा शिक्षण सम्राट झाला, रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही, ते तुमच्या हातात नाही, तुम्ही डोकं लावायचं नाही तिथं. मग आतापर्यंत एवढे MIDC प्रकल्प आल्या, असा प्रकल्प काढवाक्यात नाही आला कोणाच्या. रक्त बनवायचा कारखाना काढू, दारूचा त्याला जॉईंट काढू, हे का काढू नये आला का? नाही. झाडं लावा, 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 देश वाचवा, पर्यावरण वाचवा. पर्यावरणाचा समतोलल्या, भीतीवरल्या, मुतारीवरल्या, संडासातल्या, एसटीतल्या, TMO वरल्या, कॉलेजच्या गेटवरल्या, भितळांवरल्या, कुडैल्या, 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 इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. खड्डा उकरायचा फक्त, फोटो आला गेले, यांनी लावले झाड मेले. एका वाक्य सांगतो त्यांना ठेवा, ए झाडांना पालवी कोण फोडतो? शोध लागला, बोलत जायचं की त्यांना लागला नाही की झाले दोन बोलत जायचं, भामटेवानी बसायचं नाही, हा काय आपल्याला काही टेन्शन नाही, रिलॅक्स झालायचं. दोन, तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झाले, हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, भरा सलाईन. वाढवा, तांबड्या कमी झाल्या, पुन्हा उलट सलाईन भरा, तांबडीत पांढरी घाला. नुईनी जमती नाही, उचला याला. शोध लागले, बायपास झाली, बायपास झाली, हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून व्यक्ती जिवंत ठेवता येते, पण मरताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं, डॉक्टर उभंच होत काय ना तुवायरी घालून गेलं. बिल 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 बिल, पेशंट जाऊ द्या, बिल येऊ द्या, शोध नाही लागला. तीन वाक्य, चौथं वाक्य, ए स्त्री गरोदर आहे, हो. तिसरा महिना आहे, हो. चेक करा, मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाता खालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे, त्याला जेव्हा लहर येईल तेव्हा तो बापावर कहर केल्याशिवाय राहणार. ए मुलगी, ए बाळ बाहेर आलं, आईच्या स्तनात दूध तयार झालं, पण बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो? शोध लागला नाही. मग एखादं डॉक्टर म्हणलेलं घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमावाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. ए पण त्याच्या, ए पण त्याच्या बापाला पोरग का पियत नाही? पुरावा म्या बोलविल्या, वेद बोले. पुरावा वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, पुरावा काय माझी या भक्ता संसाराची चिंता, पुरावा पती लक्ष्मीचा झाला तसे, पती लक्ष्मीचा झाला तसे. नाच, अरे तुम्ही त्या मागच्याला दिसू देणार, खाली बसले तर बाजूला जा, मागच्याला अडचण ना करू. विढाला विढाला विढाला. अभंगातले दोन मुद्दे संपलेत, बारीक ऐकत. ए
अभंगातले दोन मुद्दे संपले. ध्यानात आले पहिला हा अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे चार आहेत आणि विनंती आहे. दुसरा अभंग चिंता करायचं काही कारण नाही, किती कमवा, पावसे सुतले, आतपाव गुणाल, साडेतीन बांबू, एक रुपया, एक मडका, अडीच मन सरपण, दीड किलो मुले मुले, एक हार आणि मुठभर तांदूळ, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. एवढीच आपली इस्टेट. ध्यानात राहील तेवढी ध्यानात ठेवा. आणि किती कमवा, कपळाला ठोकळाच, नोट नाही म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली, कारण ठोकळा सगळ्यांनाच लागणार आहे. ए चिंता करायची नाही, आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. आवाज सॉफ्ट कर, येत नाही क्लिअर. हा येईल येईल, तुमचा बंद झाला का माझा आला. हा चला, ए आवाज येतोय पण ती थोडी टा खेळ रा दीपेंद्रजी. आवाज आवाज विढाला विढाला. ए आता विक्षेप न करू, काय होतं आता करंट लागलाय तुम्हाला ऐकणारांचा, मग मजा राहत नाही त्याच्यात. ए दोन मुद्दे झाले, तिसरा मुद्दा आज. ए तिसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात म्हणजे अभंगात घुसायचंय. पहिला मुद्दा क्लिअर झालाय, अभंग तुकाराम महाराजांचा आहे. ए चिंता करायची नाही. दोन दोन चिंता करायची नाही. आणि तिसरा मुद्दा आहे, आज आपण सगळेजण आदरणीय संजयजी जगताप यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भरतदा चोखंडे, दिनेश भिंताडे, जगन्नाथ इवरकर. कार्यक्रमाचे आयोजक समज गायक गाय गुणीजन गायक वादक स्टेजवरील मंडळी माईक सिस्टीमवाले त्यांचे कार्यकर्ते संयोजन संजयजी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने गायक वादकांच्या वतीने आपण त्यांना ह्याच शुभेच्छा देऊ की त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. हां हे 100 आणि इंद्रिकरचं कीर्तन ठेवलं म्हणले होणार याच्यात शंका नाही. आपलं कीर्तन वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. हा फक्त आपण सांगू तसं ऐकायचं नाही तर पहिला जातोय. हो आणि या अभिष्टचिंतनाला त्यांचे कार्यकर्ते गायक वादक नगर सेवक मंडळी गे स्टेजवरचे उपस्थित मान्यवर गायक वादक माई सिस्टीवाले मंडपवाले सगळे कीर्तनाला बसलेले भाविक परिसरातील गायक वादक गुणीजन त्यांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करणे आपण देवाकडे एक मागू देवा. शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे आणि हिंदू संस्कृती असेच जतन राहून प्रत्येक कष्टकरी माणसाच्या गालावर हसू राहू दे ही ईश्वरच्यानी प्रार्थना. आणि अभंगाला सुरुवात. देवाकडे एवढंच मागा, देवा प्रत्येक माणसाच्या गालावर जे दुर्मिळ झालंय ते असू आहे. आणि या जगताप परिवाराच्या बाबतीमध्ये एकच वाक्य सांगायचं, फक्त लिहून घ्या वाक्य. कोणतीही व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात ध्यानात ठेवा. 1 त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. कोणताही माणूस प्रारब्धाशिवाय मोठा होऊ शकत नाही. म्हणजे जगताप साहेबांचं ते प्रारब्ध आहे. एवढा मोठा शेट होऊन एवढ्या बँकेचा चेअरमन, हे काय, हे काय बोलायचं, हे काय प्रारब्ध. आता वाक्य अगर आता करंट लावून घ्या. प्रारब्ध जरी तुमचा उत्तम असेल आणि त्याला जर प्रयत्न नसेल तर ते प्रारब्ध फेल आहे. पुन्हा उलट ऐका. प्रारब्धही अनुकूल आहे, प्रयत्नही चांगले आहेत, पण आशीर्वाद किंवा कृपा जर कुणाची नसेल तर पहिल्या दोन्ही गोष्टी फेल आहेत. पुन्हा उलट ऐका. आणि ह्या 3 गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव कर्म आहे. प्रारब्ध अवलंबून कर्मावर, प्रयत्न अवलंबून कर्मावर, आणि प्रयत्न कृपा सुद्धा अवलंबून. उदाहरण एका मिनिटात राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. शब्द निळा मोबाईलांमध्ये डोकं नका घालू बसून, इकडे लक्ष द्या बारीक. काय VIP नाही आपण, असं कोणचाही उठलं नाही फोन. उगाच आपलं दरिद्रवाणी त्याच्या डोकं घालत बसायचं कसं जगाव. आतली चट्टी नाही काही नसा जरा मोबाईल आहे हातात.
आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. कधीच कौरिक क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. चला ए काय होत, आता मुद्दा क्लिअर होता. ए तीन शब्दातच फिरायचं आपल्याला. राजा दशरथाच्या बुटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुढं वाक्य ऐका बरं का आता. पण मृत्यूशयावर राजा दशरथ पडलं. राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा दशरथ कौशल्याला मरताले म्हणतो, कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडणारा जरा कोण आहे, विचार विचार कौशल्य विचार. जनकाचा व्याई आहे कौशल्य, रामाचा बाप आहे कौशल्य, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सूर्यवंशातला सगळ्यात मोठा राजा आहे मी. पण मला चार पोरे असून सुद्धा मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही कौशल्य. ऐक कौशल्य ऐक. राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धरा खाली आल्याने राजा दशरथाने कौशल्याला सांगितलं, कौशल्य समोरच्या भिंतीवर मला चित्र दिसतंय कौशल्य, चित्र नदी वाहते कौशल्य, नदीच्या कडेला झाड आहेत आणि झाडाजवळ झोपडी आहे आणि झोपडी पुढे आंधळे आई वडील बसलेत आणि मी झारीनं पाणी घेऊन गेलोय, त्यांनी मला शाप दिलाय. राजा दशरथ जागेवर मेला. आता उत्तर ऐका. राम जन्माला आला दशरथाच्या पोटी हे त्याचं प्रारब्ध आहे, पण राजा पुत्र शोकाने मेला हे त्याचं कर्म आहे. आता उलट ऐका. राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर मेला हे त्याचं कर्म आहे, पण जटायू सारखा पक्षी रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा नीट ऐका. जटायू पक्षी आहे, रामाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि रामचंद्राने हात फिरवलाय जटायूच्या अंगावरून आणि रामचंद्रजी म्हणतात, बोल. अरे उत्पत्ती मी आहे, स्थितीही मी आहे आणि लयही मीच आहे, बोल. तुला आयुष्य देऊ की तुझं शरीर सुंदर बनवून देऊ. डोळ्यातून पाणी आलेल्या जटायूनं सांगितलं, रामचंद्रजी तुम्ही मला किती सुंदर शरीर दिलं तरी ते एक दिवस नाश पावणार आहे आणि तुम्ही मला कितीही आयुष्य दिलं तरी ते एक दिवस संपणार आहे, पण तुमची मांडी मला कधी मिळणार नाही. तुम्ही मला काहीच देऊ नका, मला तुमची मांडी द्या. दशरथ पुत्र शोकाने मेला हे कर्म आहे आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका. जिनं 9 महिने मुलगा खुशीत ठेवला तिच्या स्तनातलं दूध प्याला नाही हे तिचं कर्म आहे, पण जिनं खुशीतच ठेवला नाही तिचं आईचं दूध प्यायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका. मेकअप करून दूध प्यायला गेली कायमची मेली, बाहेर नाही आली, बाहेर नाही आली हे तिचं कर्म आहे, पण फाटक्या लुगड्यातल्या शबरीला राम भेटायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुढे ऐका. अख्ख्या जगाने छेड करून गाथा पाण्यात टाकला हे तुकोबर यांचं कर्म आहे, पण वैकुंठाला न्यायला देव आला हे तुकोबरायचं प्रारब्ध आहे. कर्म चांगलं करा. जी माणसं नोकरीला असताना प्रामाणिकपणे नोकरी केल्या ती रिटायर झाल्यावर सुखी आहेत, पण ज्यांनी पगारालाच हात लावला नाही, नुसता मालच छापित राहिला, रिटायर झाल्यावर येडे झाले, येडे असे हिंडत्या गावात सुख कोणते असं येतो आरतीला खाते मध्ये दोघांना पाहे ना इकडून घेतो खातो कोण इकडून. तुम्ही माना नाही तर नका मानू, ए माना नाही तर नका मानू 17 व्याध्यातली ओवी सांगतो. झाड जाणी जे फुले, मान जाणी जे बोलेन, भोगे जाणी जे केले कर्म. संजयजी जगतापांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा देताना, या व्यक्तीचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे आणि सोपान काका सारख्यांचा आशीर्वादही आहे. प्रारब्धही आहे. कोणी मोठा होत नाही असं कोणी उठायचं ना, हे गपचीप राय कोणी उठायचं ना, माझ्या पोराला पाखवा शिकवते बाबाच पेंड का इथं पाखवत्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कॉटरी पेतात तू या कुठं नेतो बावळाटासारखं असं चालतं का. कोणी उठायचं हे नाही चालत. 48% मार्क पडले, मेडिकलला ॲडमिशन घ्यायला निघलं का,
भोंगळा करून हल्ला पाहिजे तुला. हार्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाया काम येशील. काय करतो तुला मेडिकलला घालून का माणसं मारितो काय? इथं 90% बोंबलं तिंड आहे, तू या ठिकाणी अगरबत्ती कुठं लावतो? तू बरं आहे गणपती बुडवायला, नवर देव मेरवायला. बाई वाड्यावया आणि राह तो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्याव बोलितो. काय माणसं, बाई कुठे येईल पण तुला राहायला घर कुठे येईल? माझ क्वालिटी ती क्वालिटी, याच्यावर तुमचं मत काय? क्वालिटी ती तिथं चालत नाही काही. किती लोक म्हणते लय मी डॉक्टर झाली, होऊ द्या, विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. किती इंजिनियर होऊ द्या, कितीही ब्रिलियंट इंजिनियरला कॉन्ट्रॅक्ट आहे. माझे मधले इंजिनियर लय आहेत. उद्घाटनाच्या बंदरच वाहून गेला. उद्या उद्घाटन फुटला बरा रातचा मुरुम, घ्या सकाळी रिबिन कापून, दुपारी जाऊ द्या वाहून. असे लई आहेत. तीन गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईना. दोनला डॉक्टरच कसा आहे, तू गेलाच काल त्याच्या, त्याची शेवटची गोळी घेतली तरी तू जाणार नाही नीटवर. क्वालिटी ती क्वालिटी, क्वांटिटी ती क्वांटिटी. आणि आज पाया पडून सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी कमी झाली. क्वालिटी राहिली नाही मला, क्वालिटीच नाही. नाही क्वालिटीच नाही. आपल्याला संजयजी जगतापांचे वाक्य अभिष्टदेनाला परत तेच वाक्य सांगायचं, या कुटुंबाचं प्रारब्धही उत्तम आहे. तिकडं नका लक्ष देऊ. ए प्रयत्नही आहेत आणि एका साधूच्या भूमीत जन्म हा त्यांचा आशीर्वादही आहे. सासवडमध्ये जन्म म्हणजे स्वपन काकाजवळ जन्म. हा तिकडं नका लक्ष देऊ. हा हे त्या व्यक्तीचं प्रारब्ध आहे. आता पुढे चला. प्रयत्नही आहेत, ए प्रारब्धही आहे आणि कर्मही आहे, तरच व्यक्ती मोठी होऊ शकते. यावर तुमचं मत काय? बोलत जायचं. प्रारब्ध आहे मला. आता एवढी लोक जगता साहेबांना सभेला आणायला 7-8 लाख रुपये लागले असते आणि 1000-1 पोलीस लागले असते. आता मलाच त्यांनी शोरूम मधून एखादी गाडी द्यायला काय हरकत येईल? चला त्यांनी म्हणलं पाहिजे, इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला गाडी देऊन टाका. काय बरोबर पार्टी दुबळी नाही ना हो. आणि एक वाक्य त्यांनी एक वाचे त्यांच्या अभिष्ट चिंतनाला सांगून ठेवतो. इंद्रीकरचं कीर्तन महाराज, एक काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कायम सत्य आहे. एक वाक्य सांगा, कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस जर मोठा होत असेल ना, त्याला आपल्याला त्याबद्दल आदरच पाहिजे. मग कोणताही क्षेत्र कोणतंही असू द्या, आपला एक डॉक्टर विद्वान असेल मानायला काय हरकत आहे? आपला एक इंजिनियर, आपला एक 10वीची मुलगी केंद्रात पहिली आली, स्वाभिमानच आहे ना. आपला एक मुलगा सीमेवर लढतोय, स्वाभिमानच आहे ना. एक मुलगा झोपडीवाल्यातला मुलगा झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी कलेक्टर झाली, स्वाभिमान आहे. एक नामांकित पखवाजा झाला, स्वाभिमान आहे. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच विचार पाहिजे. आणि पॉझिटिव्ह विचार हे कधी चांगलेच असतात. एखाद्याने गाडी घेतली ना, हसलं तर पाहिजे ना. हप्त्यावर घेतली असं, अशी दरिद्री विचार आहे आपले. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलंच नाही, लफडास. अरे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे महाराज. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, ए माणूस डायरेक्ट मोठा होईल कधीच नाही, कधीच नाही. हळूहळू माऊलीची ओवी आहे, ढाळे 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 केतले नी एक वेळी. कधी ध्यानात ठेवायचं? तुम्ही हळूहळू मोठे व्हाल. म्हणून आजच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 3 वाक्य सांगतो. या व्यक्तीच्या अभिष्ट चिंतनाला बसलेली सगळी माणसांना 2-3 वाक्य इंद्रिकेचे सांगतो. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवणीला आपलं वाक्य कधी खोटं ठरत नाही. एक, पहिला संकल्प करा सगळे, सहन करायला शिका, दिवस बदलतात. सहन करा. हॉस्टेलला राहतो ना तू, एकच बनी नाही ना तुला, एक दिवस उघडा झोप, काय फरक पडत नाही. दोन काढ. शर्ट फाटलाय ना, फाटू दे,
फाटू दे, धुवून काढ, इस्तरी मार, तोच वापर. एक वाक्य सांगू, तुम्ही जितके गरिबी काढाल, ए जितके तुम्ही गरिबी काढाल तितके तुम्ही मोठे व्हाल, यावर तुमचं मत काय? बोल जा. बरोबर, काढा, सहन करा, सहन करा, सहन करा. आणि ह्याच वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा. सहन करा. तुम्ही सगळे जण देवळा जाता, सगळे जण देवळा जाता, सगळे जण चप्पल पायरीवर काढतात, आणि सगळे जण आत गेल्यावर कासवाच्या पाया पडतात. कासवाच्या पाया मंदिरात का पडतात? तर कासव असा प्राणी आहे महाराज, त्याच्यामध्ये दोन गुण आहेत. त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. आणि दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाहीये. काय ए तिकडे ना लक्ष जाऊ दे. ए कासवाला स्तन नाहीये. ए कासवाच्या आईला पिलू झालं तर कासवानं, ए जर आईनं पिलाकडं पाहिलं तर पिलू आपाप वाढत. मग मंदिरात जाणाऱ्या माणसानं कासवाकडे एकच बघायचं, माझ्याकडे माझ्या नजरेत कासवा इतकी ताकद देऊ नको, पण माणसातला माणूस पाहण्याची ताकद तरी मला दे, म्हणून मंदिरात कासव आहे. निदान मी जिचं दूध पिलोय ती माझी आई आहे, जिने मला राखी बांधली ती बहीण आहे, आणि ज्यांना आईबापाचा धर्म कळला त्यांना देव कळला, याच्यावर तुमचं मत काय? बोला. ज्याला आई कळली नाही, ज्याला बाप कळला नाही, त्याला धर्म कळायचा काय संबंध राहिला? म्हणून मंदिरात आत गेल्यावर देवाच्याच पाया का पडतात? तर सगळ्यात मोठी घाव मूर्तीनं सण केलेत, आणि जे घाव सण करतात ते देव होतात, याच्यावर तुमचं मत काय? आणि हे घाव सण केल्याचंच प्रतीक आहे. सण करा, सण करा. आम्ही डायरेक्ट बाबा नाही झालो, त्याला घासावं लागते अशी बापाची पेंड नाही ती. नाही नाही, अभ्यास करा, अभ्यास करा. परत वाक्य नीट ऐका. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आहे, सहन करा देव व्हाल. सहन करा. हा स्थना ना, एकच वय आहे ना तुला, असू दे ना. मध्यभागी भाग पाड, आठ दिवस काढून घे. यावर्षी सहलील जाता नाही आलं ना, नको जाऊ. सहन करा ना. आणि फुकट कमवायचं असेल तर सहन का करता? सहन करा. आता तर सहनच करीत नाही कुणी. दहावीच्या पोराला जर म्हणा ना तुझी सोमवारी फी भरू, ते सोळाचं आहे एवढं एवढं, ते आपल्याला काय म्हणतं माहिती का? मला शाळेत काला घातलं, हे आपलं सर्टिफिकेट. इतकी भंगार आवला देते. बारावीच्या पोराला म्हणणार ना, अरे दोन दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जाय, पास काढू शुक्रवारी, काय केलंय माझ्यासाठी? एवढंच आहे शंभरा अठरच. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, मग काय करणार? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे घ्या ठोकून. सहन करा, सहन करा. आणि तुम्ही जर सहन केलं ओवी, मी ओव्यांप्रमाणे पाठ पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, आणि परस्पर घडेल प्रीती. झेत श्री जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सहन करा देवाल. दुसरं वाक्य, सहन करा. दुसरं वाक्य, तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुम्ही आवडीने काम करा, एक दिवस त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. पखवाज आवडतो ना, रोज प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना, चाल म्हणा. कीर्तन करायला आवडतं ना, रोज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही का तुझं? बारावी सायन्सला आहे का तू? गणित जमत नाही का तुला? सोडून दे गणित, भूगोल घे, बी ग्रुपला जा, चांगला होशील. कुठंही डोकं चालत नाही, आय टी आयला जा, टर्नर होय, फिटर होय. तेही जमत नाही, ए तेही जमत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय जमत नाही तुला, टपरी टाक. टपरी नाही टाकत म्हशीपाळ, म्हैस बाजार 150 रुपये म्हैशी, दिवसभर दोन भेटल्या 300, बोंबलू नको. गारगारी, कुल्फी, शाळेत चौकट चालत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय करत नाही, शेती कर. शेती जमत नाही, व्यापार कर. व्यापार जमत नाही, लोकांच्या गाड्या पुस. नाही जमत तुला, काहीच जमत नाही का? पैलवान होऊन तरी हो. एकच केसरी झाला पण कीर्ती कायमची झाली, महाराष्ट्र केसरी. पैलवान तरी हो. तुला काहीच जमत नाही, जागा मोकळी कर. तू
तू आता पैलवान होईन, तू नुसतं खातो बापाची पेंड आणि बोंबलं धिंडतो. तू जागा मोकळी कर, दुसऱ्याला मोकळ्या मनाने राहू दे, तू जाय. हे जमत नाही ते जमत नाही, आणि असे 80% लोक आहे सध्या. मेडिकल आपला विषय नाही. मग तुला झालं काय? जिंदगी बर्बाद झाली. अरे भंगरी झालं काय? तिचं जमल्याचं जसं कळलं ना, हृदयाला जखम झाली आपल्या. तू आता फाशी घे. तिच्या पायी ती गजन मरेल होते, तू चौथाय. काय टेन्शन घेते, काय खावा काय नाही. आणि सुधारलं जग, लोकांनी आता एक दणका उठवलाय, काय जग सुधारलं. अरे काय खावा याची अक्कल नाही, काय जग सुधारलं. दे उत्तर तुम्ही मला. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? भाजून लोक कसे खात्या? आखली आहे काही? तळेल पापडाला चकना म्हणतात, चकना. सुधारले का जग? ते खाली ठेवा. हा निवांत. हा ए चकणं म्हणा म्हणजे खायचं काय, याची तरी अक्कल आहे का? नाही. जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेलं ना, खुटीला धरते ना, एक तंगडं उपसित आहे, दुसरं उपसाय गेला हीटर मध्ये हात गेला, मिळालं ती. सुधार सुधारलं जग. एक वाक्य सांग तुम्हाला पटणार नाही, जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधर विढाल 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 गाथा गेला. ए गाथा गेला लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली लोक तशीच. इंदुरीकर उभ्यानं जरी मेला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार. जग सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडा वंदन आहे 26 जानेवारीला. ते जा उभं राहत असं करतात का नाही? ते असं उभं राहत तोंड नाही वाकडं करते असं राहते. जग सुधरायला लई टाइम लागेल. मारा धोतर गेलं पायजमाला, पायजमा गेला आणि जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिले? काही लोक म्हणते जग सुधारलं बा, लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना, पण तोंडानच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी, आईला मम्मी म्हणन, बापाला पप्पा म्हणणं, म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकाने चपला घालून चपात्या करणं, आईनं बापाली, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापानं बुटा घालून जेवणं, हे धर्म नाही. एक वाक्यनीत आहे का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्ध आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं, सगळे पुढारी ध्यानात ठेवा. जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्ध आश्रम आपली संस्कृती नाही. ए जाऊ दे राहू दे. ए वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे आहे नाही? मग जगताप साहेबांच्या, ए जगताप साहेबांच्या येतो. थांबते ते कोणाला, ते कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव फिरव, इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर, इकडे फिरव फिरव ते इकडं. ए हा फिरव अजून, फिरव अजून, फिरव पार फिरव.
हा आला आवाज आता आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं हा फिर फिर तिकडे 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 अरे ऊर फाटी होईल बाहेर हा आला आवाज आता आयुष्य गेलं त्याच्यात भुवंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य अभि ए जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प सहन करा देव व्हाल ए दुसरं वाक्य तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल आणि तिसरं वाक्य आज संकल्प करून टाका म्हातारे माझे म्हातारे आई वडील माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील रस्त्याला भीक मागणार नाही या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा बस 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 राहू दे ए येतोय आवाज नकालाय धार्मिकपणाचा अवसनानू देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते हा बस आता रोजची सवय आपल्याला शिवाय तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ मी एक कीर्तन नाही करीत कधी एक केल्यावर आपल्याला ती जमत नाही हलक्या हाती तीन जवळ सापडलं तर चौथं काढतो आपला पाचचा विक्रम आहे महाराज जर रूट सापडला तर पाचही धरणार एखादी आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत पण ती काळाची गरज आहे मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला तिसरा संकल्प आहे माझ्या आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही एवढ्या तीन शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध प्रयत्न आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबा रायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची आपण सगळं कमवलंय काय रोग नाही झाला कोणाला सगळं कमवलंय काय काय गाडी बंगला पप्या कुठली पट्टी शिवटी फ्रीज कुलर गॅस लाटा सिटर युटर इयर वापे चिकणा कांदे कोणा बकरा अंडे लाटणं पडपट फुगणे उशी तवा सांडा पात्र किचन नोटा बेट शेती म्हणजे आमच्या वर्गला उशी गादी तक्का नाण्या नुण्या खंड खुलं बोंबडं सुटा अंडा फलक कोजिरवाने खरात काटा कोणाला शिटामणी साहेब दे धक्का तो बिपचाड फरताला परत गोष्ट टोटी टोंग रेवडी तो घेता गेला नागरा शिक्षणाचा ऐकून छेंडा मला मी खंड राज दुनियादारी लय भारी माझे मंत्री झाले आता मी सटकली पपिते पपिते फारुला हिपुरकी सजपती सिटी वाटली गाडी सुटली पत्र गेल्यावर शांताबा शांताराम चिमणी उडाली भोर आला बाबूराव बाहुबली झिंगाट सुरून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाई वारेवडी या 90 पिऊन का होईना नाश्त्यात पोर ही परवा निघाले तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील. सगळं कमवलंय इथं घुसलो आपण आता सगळं कमवलंय पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे तिचं नाव सुख आहे. काय सुख शाक सुख ज्ञानात आहे ज्ञान म्हणजे एम ए बीमे नाही एम एम फिल पी डी डी एच एम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी एम बी एन डी एड एन बी एड एन आर्ट एन कॉमर्स सायन्स एन एफ वायन एस वायन एम टेक एन बी टेक एन डिग्री डिप्लोमा टर्नर एन फिटर एन वेल्डर एन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एम पी एस सी यू पी एस सी नीट एन शेट एन फार्मसी नाय सिटी नाय ग्रीन डिग्री डिप्लोमा एम बी एन बी एन बी टेक एन डी टेक एन हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बाळरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गाय रोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ ट्रक न पडली ट्रक न काहींना पाहुणे येईन काहींना आले ते देईन काहींना धिडी ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईन काय गोबदल हो बायका मिळाना काहींना 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे 35-15 राहिले मरायला जुडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच 42 पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या मग त्याला माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणली भिकऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता यांच्याकडून आहे लागेल हो काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला मेले येमेन विमेन कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेले माणसाला अक्कल राहती काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर काहींच्या बायका कुत्र्यासंग गप्पा आणत्या तरी ते जनावर म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पे जायचा फुल टाइम पासून हे जी ये मेन का जे भीमे आले हे जी ये मेन का जे भीमे
परत वाक्य ध्यानात ठेवा, ज्याच्या आईच्या गालावर हसू येईन ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला खरा सुशिक्षित माणूस. हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे रक्त 96 कुळी खानदान आहे, हे आभार गबार रक्त नाही. हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन डीजे वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं इतकं भंगार रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहिती का? हे रक्त कसं आहे माहिती का? हे बुटाची पॉलिश करून जागणारं रक्त आहे, बुटं चाटून जागणारं रक्त नाही. हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं इतकं भंगार रक्त नाही. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 47व्या वर्षी अफजल खानाला मारणार, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार, वयाच्या 51 वर्ष जगणार आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. भंगरी भंगार बापाची पैदास नाही तर हे रक्त कसं आहे माहितीये का? या रक्ताचा नियम सांगाय का मिनिटात? राजन तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. हे रक्त कसं आहे माहितीये का? आई साहेब जनतेच्या पुशिंद्यानं रणात एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात भेटायला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायमाचे. गोळवा खाऊन थोबार सडलेलं रक्त नाही. हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये. जरा भान ठेवा, भान ठेवा मराल. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना किडा. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या रोख. भंगरी रोख घे रोख. आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त 1 आठवडाभर भाऊजाईच्या हाताखाली फुकट खाय, 12 महिने मी सांभाळतो तुला. तासाला चड्डी घेतो तुला, तासाला. दरिद्री तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तो दोन्ही बाजून बाजू तो चाल. जिकून जिरल तिकून जिरल. आता हसाल महाराज, आता हसाल. हसण्यावरही नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा. जरा ध्यानात ठेवा. पांढरी केस काळी केली माणसं वंचन इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा, आठवा. बायकोच्या गळ्यात ते धागिने मोडणारा बाप आठवा, आठवा तो बाप की ज्याचं बनियान मळालं ते त्यानं पलटी करून घातलंय. आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा बंधारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप ऐकल्यात बसलो महाराज. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं आणि म्हातारा स्मशानात नेला. 24 वर्षाचा तरुणा पान पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्र झाला जाते बापाच्या हातात तिका ठिकाणी पडली. थरथरणारा बाप कापतीश खाली बसला. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरुण्या पान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात गुडकं गुतवलं. बाप पागल झाला, पागल झाला बाप पागल.
आपल्या नालायक वागण्याने आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. करा विचार. एमएन बीमे खात कोण? आता शिका अकरावीला गेला टोन घ्या तू. बी ए बी एड बैलवळीत आहे. एम ए बी एड मशीमाग इंडत आहे. तुम्ही बारावीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. अकरावीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. ती बी पिळून नेस होतो तुझ्या बागलात गुशिडा झाल्या. जरा घरी जाय आरशा पुढं पाय. हे लई दिवस नाही चालत. परत नीट वाक्य आहे का? ही सत्तेची ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लई दिवस चालत नाही, हे ध्यानात ठेवा. ती लई दिवस 300 फूट जमिनीतला बोर कोरडा आणतोय फुफुटा. 110 TMC जायकवाडी कोरडं झालत. तुझ्याकडे किती नोट आहे? काय जवानी काय तुझी? अय संध्याकाळी शेतातून आलेली आईच्या डोक्यावरची पाटी 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 डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं. जरा पोरांना नीट ऐका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला, हे 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही? गेला. पोरं जरा नीट ऐका. ए वाक्य नीट ऐका मारा. आणि परत चला पुढं. वाक्य नीट ऐका मारा. शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी आहे तिच्या डोक्यावर, पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही, ती आपाप पाय गती घेतात. का माहितीये का? माझ्या शाळेतून आलेले पोरग दरवाज्यामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून ते आईचं पाय आपाप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज, पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला. आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि आईला म्हणलं, आई मी पास झालो ग, आई मी पास झालो, आई पास झालो ग, आई मी पास झालो. आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा काल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या फण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोला, याची पैशात किंमत किती? बोला बोला. कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची आवलात असन, बोल, याची पैशात किंमत किती? बोला. लागतो बाप चिलर मुतत असल आणि ठोकळे टाकीत असन, बोल, आय कराल किंमत? कराल? आईचा घाल पोराच्या घालाला लागणार, आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धडा पोराच्या घालावरून खाली गळायला किंमत कराल? पोरग नुसतं म्हणलं, आई मी नुसतं पास नाही झालो ग, आई मी नोकरीला लागलो ग, आई मी नोकरीला लागलोय. आईनं संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज. आईनं पोराचा शर्ट काढला महाराज. आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला इतकी रडली आई. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरश पुढे केला महाराज काल. आणि कानातलं मोडलं महाराज, कानातलं मोडलं. आईनं कानातलं मोडलं. आणि सकाळी लवकर उठली, बनेन घे, कोलगेट घे, टॉयल घे, अंडरपॅन घे, गोधडीने 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 नोकरी लागला ना, गोधडीने गोधडीने नको काय ने गोधडी थंडी वाजेल. आईनं गुणीत गोधडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली. आणि आईने आई बाबळी खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली. आणि आईनं पोराच्या मांडीवर गोधडी दिली, कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटावत असा, आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली, माझ्या भाऊचा अगोदर वाच, अगोदर चहा पेन नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला, आईनं हातात बशी घेतली, पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरपायच्या शिवशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खुली मिळाली गाय, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाय, दादांची काळजी घे गाय, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं का आई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सगळ्यांचं राहिलं का आई तुला, सगळ्यांचं राहिलं आई. आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो माझ्यासाठी बनवलेली शंका झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणी दिली की नाही ग आई, तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल.
सही 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 आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावी आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी ना मुलगा, मग का रडताय? आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात। तिचा नववीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा दहावीचा पोऱ्या कॉटर पेतो आणि तिचा बारावीचा पोऱ्या बलात्कार करतो। आई वांजाही राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे? जरा जेलमध्ये जाऊन बघा, एकदा एकदा गरका मारून या। 16 बलात्कारात आहे, 17 खुनात आहे आणि 18 दरोड्यात आहे। ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली। याला एकमेव कारण, आई बाप मुलांवर कंट्रोलच करत नाही, नाही तर पोरं काहीच करीत नाही। हे रेटावले पाहिजेत, यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही। जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून, इकडे मी पाणी घालून दुधी की तू पण टाकून पितो, इकडे म्या पायदा केलाय तुला तो नाही केलं मला। आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत, प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल। रोज उठून पोलीस, महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे खरं, निदान लोक कंट्रोल करते, नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले सताड सापडले, लुटमार करणारे सापडले। या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली। हे फटकावले पाहिजे धरून, कस काय तुझ्याकडे 6,000 मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या, कुठून आणणार तो डोक्याचा भांग? आता भांग इतका दरिद्री आणलाय ना, आलाय का नाही कुठून? वावर नांगरलोय दंड ठुलाय, इकडून मोकळं गेलं, इकडून मोकळं गेलं, मधी पट्टी ठुली, काही नाही तर इकडून काढलं, इकडं तसंच ठुलंय, मागून रान नांगरलंय, कान फडफडलं पाहिजे काय करत नाही? तू कसं काय बाहेरून जेवून आला ना आलाय का? तुझ्या आईला साहेब घेत नाही का? गड्याचं तुला गड्याचंच हात लागत का? गडीच लागतो तुला? तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही, गडी लागतो तुला? त्याला विचार ना बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट आणि खातो गड्याच्या हातचं, तुला जर गडीच लागतो तो गडी याला असा वाढी तो शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, कान फडफडलं पाहिजे, हे अडपड नाही काय करतो बरं पोरग, म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशू दे आला त्याची, हा मी करील प्रयत्न परत ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दुरी, तू कुतो मी वडीतो इकडे, पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो, ही तन्नाशिकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या आणि घेऊ द्या कोणत्या पोरानं औषध, पोरग 5 तास मरत नाही, माझ्या विश्वास नसला घेऊन पहा, त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का, तो शेण खावा पण औषध नको, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या, एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध काय ते काय ह्यानं आलाय का नाही? आता लग्नात नवीन पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा, अहो गेला ना बामनाच्या गळ्यात तो बामन म्हणला मी हायतीलाच कटळलो बाई, याचं काय करत मग येडे नाही धडशी आणि फटकावले काय करतो बोर महाराज? ऐ ऐ खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता, ते जा सुखी येत। खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता, आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत। देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती, आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात, राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चालू फार भंगार माल पायदा झाला महाराज, काय करते
आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे. आजपासून ठरून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे. पोरगी नाचती लग्नात डीजे पुढं चुम्मा दे चुम्मा दे गाण्याला. आणि तिच्याही पाहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती. तुही गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो अकळन तुला. फटकावली पाहिजे धरून. बारावीला पहिल्या आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी एक काय आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचती काय ऐ गुड्डीची आई. हा गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय. याला कारण ऐका सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वीपर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं 10वीला. 10वीला 20 मार्क शाळेत येई. ते कितीला गेलं 11वी. शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळं पण नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकलला आहे. मग एक उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम लई. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याचे रिंगटोन तपासा. सिम तपासा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा. त्याचे रिंगटोन तपासा. व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात. किसन पाटील भिका पाटील नाही त्यांचे ते खुना असतात. महत्वाचा असेल तर 1 स्टार. त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार. ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन आहे तो. सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात. कण होतो तिचा बाप म्हणला ती. मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ द्या आता बसलेले माणसं. मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो. हा टाइमपास आहे. याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे. मुलगी तुम्हाला आहे. मुलगा मला आहे. मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना. मी फक्त उभा आणि तुम्ही बसेल. आज तुम एक वाक्य सांगा. हे इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो. हे आज सत्य आहे उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसांना आपण थोडंफार जर बोललं नाही संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले. बहिणीने भावावर दावा लावला. कोण राहिलं तुमचं. कोण राहिलं. कोण बोला. हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत येत ना. हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत या. पाजू नका. हे मवतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत. उमेदवार फॉर्म भरायला अख गाव. प्रचाराला अख गाव. उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही. मावर गावठी भाषेत सांगू. भुईमुगाचा शंका दान आहे तर त्याचा मुक्काम पोहत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जग आहे. आणि हे मित्र मित्र जे आहेत ना हे फक्त तुमच्या इष्टतेला गिरायक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना ही नालायका मौतीला सुद्धा येणार नाही. जगाला काय घेणं नाही. महाराज सगळं राज अयोध्या रडत होती. मग कोणी म्हणलं का रामाला वाणसाला जाताना आम्ही जातो. म्हणलं उलटे पूसून द्यायला आली गावाच्या बाहेर. वा आदर्श पोरगा आहे जाय भाऊ. महाराज
फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त दोनच माणसांना झालं, एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय आयुध्याला दुःख झालं, तात्पुरती आयुध्या तेवढी म्हणली बाबा, सगळी रडली. मग बरं नाही गेले दहा पाच जण संघ. ही भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको तो एखाद्या बाईचा नवरा थोडूनपणात मरू द्या बरं, केवढं ना बोंबलं ती बाई. देवान तुझी रांडरणकीन झाली आणि मेल्यानं मला काल न्यालन, त्यांना काल न्यालन, मला काल आठवलं ना माता माझ्या जगण्यात काय माझ्या राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मेला का नवरा जळत असताना ती आगी कवडी आणि दोन चिर बाया तिला माग वडी द्या, थोडी जाळाजवळ न्या आणि दिल्ली करा बरं, अशी दिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हणे नको बाई पप्याचा बाप, माझ्या दिवसा सुद्धा सपना द्यायला लागला का, बामठ्याची दुनिया येईल का जगाल. हे एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. आणि बायको बायकोला जपा. आता हे लग्न बायको मिळणार नाही आता. आता हे लग्न न झालेली जी आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ नये म्हणा. तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या आता. तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवा, बायको नाही मिळणार. तुम्ही आता असेच बजाव. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सुनूचा आहे पण तुझ्या बापाचा नाही तुझ्या, बायको नाही मिळणार. ए का नाही मिळणार उत्तर सांगतो ना. तहसीलदार कोण आहे, मुलगी, प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती मुलगी, सगळ्या कंपनीचे मॅनेजर मुली. आता टोल नाक्यावर सुद्धा हिशोबाला कोण आहे मुली. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणल्यावर तिला 1.5 लाख पेमेंट आहे सातव्या आयोगानं, तिला 90% मार्क आहे. मग तिला 95% नवर देऊ नको. तुम्हाला त्यापैकी कोणना 95 येतं, वॉटवर कर एका मिनटात बायको दे तुम्ही, तुला एका मिनटात. मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तुम्ही 48 अगरबत्ती कुठं लावतो, तुम्ही असेच आता बायका नाही मिळणार तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी, बायको नाही मिळणार तुम्हाला. हे तुझ्या मामाला मुलगी आहे का, तू लहान लहान हात बांधेल. मामाला मुलगी आहे का, आहे किती आहे, 1-3 2 आहे का, आणि तुम्ही भाऊकीच नाही, 3 आहे का, 1 मेला. तुझ्या मागचा तुझ्या मामाला मुलगी आहे का, नाही का, मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा आहे आता का. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने 8 टक्के बीपी येत नाही. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे, तुला ना मामाला मुलगी आहे का, किती आहे, 1 टन. तुला भाऊ आहे का, किती आहेत, एकच भाऊ आहे का, तू एकटाच आहे का, कल्याण. नशिबाने रे भाऊ नशिबा, नाही तर बायको. पोरांचे बाप सध्या नुसते टेन्शन मध्ये आहेत, पुरीचा बाप रिलॅक्स आहे सध्या. पोऱ्याचा बाप उलटा पुरीच्या बापाला म्हणतो, राम राम तुम्हाला यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडवू आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप काय म्हणतो माहिती का, टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको आणि धक्का नको, तू यंदा नकोच. मग आता पुरीच्या बापानं आता इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का, कर्ज माफ झालंय, बोंडाळीचे पैसे येणार आहे. तुम्हाला नाही बोंडाळी, खाली येते आपल्याला नाही, आपल्याला आळी नाही आणि बोंडाळी नाही, आपल्याला केडा. आळी नाही बोंडाळी नाही, पैसे येणार आहे, रिलॅक्स. मग तो म्हणला पुढच्या वर्षी करू. नवर देवाचा बाप काय म्हणतो माहिती का, आता थांबतो. मग तुम्हाला थांबू नका, तुमचं तुमचं चालल्या. मग आता पुरीचा बाप हुशार झालाय, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का, मी असा आहे भाऊ मोकळा. पोऱ्याचा बाप म्हणला अख्खा आपलं
ह्या दोन तीन वर्षात जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. आला आला फिरो आला. ए आता याला दोघांना दे आता. ए ह्या दोन तीन वर्षात जेवढे लग्न झाले ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पोरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही, मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर जेव्हा लय दिसना नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून विठाल 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 पुरीला मोबाईल नको आलीच मधी असावा प्रसंगाला, प्रसंगाला असावा आला प्रसंग. चौथं वाक्य सांगतो अभिष्ट चिंतनाला, सगळं गेलं तरी जाऊ द्या, हे सगळं आपण कमावणार आहे. हो पण लक्ष्मीचा वापर, परत वाक्य नीट आहे का बरं का, लक्ष्मीचा वापर चांगल्या ठिकाणी करा, ती दुप्पट होईल. लक्ष्मी कुठे घालू नका, पैसा ही चंचल आहे. किती जण आले आणि किती जण बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेले होते. बंगल्यावाले एवढं होतं, तो भिकाऱ्याने म्हणलं बाहेर देख, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. लक्ष्मी नम्रतेने वापरा. आणि आज 80% लोकांना लक्ष्मी वापरता येत नाही, तुमचं मत काय? कशाला कमायचं एड म्हणजे चौथा माजला काढला तरी वर गज काढतो म्हणजे मरायच एक तुला. तू टिकलं पाहिजे ना वास्तू शांती बोध. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ते नवरी बाळ नेलं ते मी उनीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. गडी देखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? गडी देखणालाय पण गडी नाही ना, काय करतो त्याला? हो वाक्य लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसळा आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, आणि जीवन ज्याला कळलं नाही त्याचं जगणं फायद्याचं नाही. शिका जरा, शाळेतली पोरं शिका, कोणी नाही, बायको मिळानं, आई बापा सांभाळीन, नोकरी तुमच्या खानदानीत मिळणार नाही, मग तुम्ही करणार काय? चालला प्रेम कराय, त्याला गडी लागतो. बिनमिशीचा चालला प्रेम कराय. प्रेमाला सुद्धा क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. असं बंगार बंगार प्रेम नाही करायचं, दर्जा पाहिजे त्याला. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. पोरगी 12वीला आणि पोर शाळेकडं, हे प्रेम आहे का? ते बोकडं सांगेल आता कोरटवा असे होते. पुरी कॉलेजला जातीन पोरगाऊन द्यायच्या आता खाली दिल दिया आहे, ईट बी देंगे, काय प्रेम? आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी. आणि तिच्या प्रेमात हे याड पडलं. मी लग्नाला जर गेलो मारा नवर देवाला मिशी असली तर तांदूळ टाकीत नाही, तांदूळ टाकीत नाही, इकडं तिकडं पाहतो खाली टाकून देतो. म्हणजे उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं टिकवून. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. प्युअर शिमडी पोरगी, तिच्या प्रेमात हे रतळू पडलं. आणि हे तिला काय म्हणतो माहिती का? चला पुढं. ए सगळं कमवलंय पण
सुख कमवायचं राहिलं इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधरायचं सगळं कमवलं पण सुख कमवलं नाही. सुख का कमवलं नाही ते ज्ञानच नाही, ज्ञानात सुख आहे. मग सगळं गेलं तरी जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ. डबल जावला पाहिजे, डबल विढाला 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 विढाला. माय बापा पंढरीनाथ, आपण सगळ्यांनी देवाकडे अभंगाची सुरुवात विनंती आहे. सगळं गेलं तरी जाऊ द्या, गाडी गेली तर परत घेता येईल, बंगला गेला तर परत घेता येईल, जमीन गेली तर परत घेता येईल, बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड, हे तुम्हाला परत मिळू शकत नाही. सगळे मिळेल, पैसा बिसा काय, कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही. लई मोठा बंगला आणि पेटवा, किती कामवा स्मशानभूमीच, त्यालाही पिद्दी घातल्यात, आता वॉल कंपाऊंड केलंय त्याला, आता पळून जाऊ नये म्हणून. काय नाही मला, किती कमवा, फक्त 3 शब्द सांगून पुढे जातो. रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे, त्या जगण्याला किंमत आहे. हा चंद्र आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा तसा राहणार आहे. पुढे जाऊन सांगा, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग राहणार आहे. हे का हे जाऊन नेऊ दे का, बाकी सगळं गेलं तरी चालेल, हे जाऊ दे. ह्याच्यातले हे दिसतंय असं, पण हे नका ठेवा, हे लय खोडीचं आहे. याला इथून वर 5 जण इंद्रिय आहेत, इथून खाली 5 आहेत, 5 आणि 5 10. सगळ्या सज्जनगडी हा नाक, इनामदार नंबर 1, त्याच्यापेक्षा सज्जन हा, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लई डेंजर. आता पुन्हा नीट ऐका, इथून वर किती जण आहे? 5. आणि त्या 5 जणांना 5 गोष्टी आवडतात. याला गंध आवडतो, याला गंध लय आवडतो, हा याला शब्द आवडतो, याला स्पर्श आवडतो, स्पर्श लय आवडतो याला, याला स्पर्श आवडतो, याला गंध आवडतो, याला गोडच आवडत, पण याला रूप आवडतो, रूप. हा गडीले कठीण आहे एकटा, याला रूप आवडत, रूप. कापड दुकानापुढे प्लॅस्टिक जिबाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकच, तरी माणसं अशी पाहतात, प्लॅस्टिकची एक आहे हाती आहे. हा गड्याला रूप आवडत, हा गडीले डेंजर आहे महाराज, एकटा. ए बरं, ह्या असं खोडीचं आहे. ए हा जर एका जागेवर उभा राहिला ना, हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतोय. आणि याचं असं वैशिष्ट्य, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला काम आला आहे ती. आणि ही सगळी हलकट याचा ऐका, त्या गडीला डेंजर. हा निघाला फिरायला अख्खं, हा होताच बरोबर पहिली कलौरी, याला आवडलीच बुवा. याने लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हण म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनाने केला मेसेज, ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल, हे होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, याच्या नव्हता बॅलन्स. याने केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावना पाहिला ना असा रॅटावला धरून, पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावाला. आणि ह्या मार खाण्याच्या चुळीचा खलनायक कोण? डेंजर गडी हा. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू प्याता येत नाही. दारू प्याताना डोळे झाकावाच लागतात, कारण हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. पण पिणारा नालायक असल्यामुळे याला झाकीतून तिला आत लुटतो, म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो, बा मी नालायक आहे, मी नालायक आहे. मग त्याला जॉईंट फुटण्याची गाडी कामून ठेवा लागते. ही गडी डेंजर आहे. याला रूपात गुतवा, याला रूपात गुतवा, याला गंधात गुडवा, याला शब्दात गुतवा, आणि हे शरीर चांगल्यासाठी वापरा. या जगत्या साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या सभेत
याला चांगलं बापा पैशाचा वापर योग्य करा. कुणीकडे पैसे मुलीच्या लग्नाला फटकी 40,000 अन्नवर देव बाहेर बाहेर नवर देव ठाय 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 ते नवर देव उडे हाणायचे त्याला वाटलं शांतबाई आली. बाकीचे म्हणले फटाकेत म्हणजे कामात गेले का पाण्यात गेले का काम आले. आज 80% लोकांचा पैसा असा भोगत चाललाय. कशा दे पैसे घालायचे साधं. आता हे बिचारे नि पहा चांगल्या कामात पैसे घाला. आज एवढे लोक कीर्तनाला आणली एवढे लोक समाज 2 तास बसला असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा असे उद्या एकानं पुढं शिट्टी आणली माग हवा गेलो शेड्डी बी जी नव्हती पण दाडकन उपसली बा. पैसा चांगल्या कामात गेला आणि कधी सांगून ठेवतो पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही आहे का नाही. मग आता लग्नपत्रिका छापायची काय करायची. एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापितो उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो. आणि ज्याचे ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला त्याचीच सापडा ना अजून. हे बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते. आता ते पिशव्या गेल्यात. आता पिशव्या लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले पिशव्याच फेकून आणतात लोक लपड्याचे लग्न कशा ते पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगता साहेबांच्या अभिष्टतेत देणाऱ्या सगळ्या लोकांना पंगती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबला न घालायला लागली ठीक आहे पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली पैशाचा वापर झालाय. लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला. दणकून घाला ही बंगार काम करू नका. उभ्यानं ते वरात नाला एक ताटली हातात घेत भात कान फड भात एकाला भातच सापडा ना. ते ताटलीच घेऊन घरी गेला मरुदे म्हणला ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना. तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणलं उडत गेलं लग्न. दणकून वाडीत जा पण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न कुटीचं आणि यावाडी गुलाबजाम. पूर्वी गुलाबजामू तरी गोल होता आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजांबू. आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला त्याच्या नागपुरीत कुठला गुलाबजामू. त्याच्या पाठीत बुक्का आला नाही तर मेलं होतं म्हातारा पण काही करीत बसायचं आपलं येण्या. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35 तो आता 99 झाला ना तर 35 आता पाहिला. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बर फुल बरसा मेरो महबूब आया है मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता. जसं प्रेत पेटवायचं आता बर फुल बरसा आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का.
त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुज टाका ब्यावड येते. ते मरणाची क्वाटरी ब्यात आणि त्याला का आला फुलं. नाही नाही नाही, हे देवा पंडरंगा मायबापा पंढरीनाथ सगळं माझं केलं तरी झाले. नको जाऊ देवभंगा गात्र माझे पांडुरंगा. गात्र म्हणजे इंद्रिय. मग इंद्रिय कशाला ठेव? कथेची सामुग्री देवासनावरी कीर्तन करण्यासाठी हात टाळी वाजव, हात भजन करण्यासाठी टाळी वाजवण्यासाठी हात ठेव, तीर्थयात्रा करण्यासाठी पाय ठेव, रूप पाहण्यासाठी डोळे ठेव आणि कीर्तन ऐकण्यासाठी कान ठेव. देह अवसनावरी नको जाऊ देव भंगा गात्र माझे पांडुरंगा. म्हणून ह्या सगळे नगरसेवक मंडळी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भारतनाना चोखंडे, दिनेश भिंताडे, चंद्रकांत हिवरकर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक जगताप साहेबांच्या परिवाराला उदंड आयुष्य देव, गायकवादक गुणीजन माईक सिस्टीम, कीर्तनात बसलेली माणसं. 2 तास मायापुढे बसून झाले, तुम्हाला कशी आठवणारी का? महास्वर्ग आहे. हा मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही अशी जिरवा माझी. मध्ये झाला कार्यक्रम, एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रघुमाईश्वर माऊली दानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.